संपूर्ण महाराष्ट्राचे देवस्थान तसेच कोळी कराडी समाजाचे पूजास्थान व श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपहार्य अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे याला सोलापूर येथून अटक केली आहे तसेच दुसऱ्या आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस घेत आहे समस्त आगरी कोळी कराडी समाजाचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे नागरिकांचे धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आई एकविरा देवीबद्दल आक्षेपहार्य व अपशब्द पोस्ट करून धार्मिक श्रद्धांचा अपमान केल्याप्रकरणी पनवेल कोळीवाडा येथील किरण पवार यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आक्षेपहार्य अपशब्द पोस्ट करणाऱ्या इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली होती सदर घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा तपास परिमंडळ दोन पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांचे आदेश व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश फुले अविनाश पाळदे मिलिंद फडतरे यांनी सायबर व तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे वय वर्ष राहणारा श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर याचा सहभाग निष्पन्न केला सदर आरोपीची माहिती काढून पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व पथक यांच्याशी समन्वय साधून आरोपी शैलेश शेंडगे याला सोलापूर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली असून पनवेल तालुका पोलीस गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट